दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्याकरिता नाशिक शहरात नायलॉन मांज्याचा सर्रासपणे वापर होत असल्याचे दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट 1 पथकाने धडक कारवाई केली आहे। शहरात 26 डिसेंबर ते 23 जानेवारी पर्यंत नायलॉन मांज्याला मनाई आदेश जारी केलाय। तसेच नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करून हद्दपार करण्याबाबत देखील सूचना जारी करण्यात आलाय। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1 अधिकारी अंमलदार हे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना दिनांक 7 जानेवारी रोजी गुन्हे शाखा युनिट 1 गुप्त माहिती मिळाली की मुंबई नाका येथे एक इसम बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार आहे। त्या अनुषंगाने सापळा रचून सदर ठिकाणी जाऊन नायलॉन मांजा विक्रीसाठी आलेला इसम नामे अरबाद शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे 1,72,000 रुपये किमतीचे 215 नायलॉन मांज्याचे गट्टू हस्तगत करण्यात आले। अरबाज शेख यांच्यावर यापूर्वी देखील बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करण्याबाबत गुन्हा दाखल आहे। दरम्यान सदर इसमावर तात्काळ नाशिक शहरातून 1 वर्षाकरिता हद्दपार करण्यात येणार असल्याचं देखील समोर आलंय। यावेळी पतंग उडविण्यासाठी बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर करू नये असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार रमेश कोळी, पोलीस हवालदार महेश साळुंके, पोलीस हवालदार देवीदास ठाकरे, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार राजेश राठोड, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे, पोलीस अंमलदार नितीन जगताप, पोलीस अंमलदार विलास चारोसकर, पोलीस अंमलदार अप्पा बानवळ, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, किरण शिरसाट यांनी केली आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।